एनपीके कणसाचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो, नत्र पालाश पुरत 300 करोड पेक्षा जास्त बॅक्टेरियाचा सेल काउंटचा वापर कसा करायचा, पूर्णपणे जे बॅक्टेरिया जास्तीत जास्त मल्टिप्लाय झालेले आहेत। शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा पाटील बायोटेक या युट्यूब चॅनलवरती। शेतकरी मित्रांनो, एनपीके कणसो, एनपीके कणसो महाराष्ट्रातीलच नव्हे पूर्ण भारतातील लाखो शेतकरी एनपीके कणसोचा सध्याच्या काळात शेतीमध्ये तिथे वापर करताना आपल्याला पाहायला मिळतात। मित्रांनो, नेमकं एनपीके कणसोचा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि त्याचे काय फायदे होतील, सगळ्यात महत्वाची माहिती मी आज तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, तुम्ही सगळ्यात अगोदर इथं पहा, एनपीके कणसो मध्ये आपल्याला एनपीके कणसोर्शिया बॅक्टेरिया तिथे पाहायला मिळतात, म्हणजेच नत्र पालाश पुरत आपल्या जमिनीमध्ये जे पडले तर त्याला आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम एनपीके कणसो आपल्याला तिथे करताना पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, जे एनपीके कणसोर्शिया हा जो बॅक्टेरिया आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 1 लिटरमध्ये जवळपास 300 करोड पेक्षा जास्त बॅक्टेरियाचा सेल काउंट आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो, हे एकमेव असं प्रोडक्ट आहे की याच्यामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश तीनही बॅक्टेरिया याच्यामध्ये दिलेल्या आहेत। आणि इतर कोणत्याही प्रोडक्टचा, इतर कुठल्याही उत्पादनाचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये फक्त एकतर नत्र किंवा पालाश किंवा स्फुरद सेपरेट बॅक्टेरिया आपल्याला तिथे पाहायला मिळतात। तर मित्रांनो, याचा वापर कसा करायचा आहे, मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता, आपण एक 200 लिटरची पाण्याची बॅरल घेतलेली आहे। 200 लिटर पाण्याच्या बॅरलमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही एनपीके कणसोचा तिथं 1 लिटर वापर करायचा आहे। आणि याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो, 1 लिटर एनपीके कणसोर्शिया त्याच्यासोबतच आपल्याला 2 किलो गूळ घ्यायचा आहे। आणि एकंदरीत 2 किलो गूळ, 1 लिटर एनपीके कणसोर्शिया आपल्याला 200 लिटर पाण्याच्या द्रावणामध्ये तिथं आपल्याला 2 दिवस किंवा 1 दिवस कमीत कमी तिथं भिजू घालायचे। मित्रांनो, भिजू घातल्यामुळे काय होणार आहे, याच्यामध्ये तर 300 करोड बॅक्टेरिया आहेच आहे, परंतु शेतकरी मित्रांनो त्याच्या अजून तिथं 24 तासामध्ये 48 तासामध्ये जास्तीत जास्त मल्टिप्लाय झालेले तिथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि जे काही गुळ आपण तिथं टाकलेलं आहे तर ते एकंदरीत त्या बॅक्टेरियाच्या खाद्यासाठी सुद्धा तिथं मदत झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही अजून थोडंफार बेसन पीठ वगैरे तिथं टाकू शकता, जर तुम्हाला तिथं टाकायचं असेल तर पावशरा किंवा 1 किलो बेसन पीठ तुम्ही तिथं टाकू शकता। तर ही जी काही स्लरी आहे तर आपल्याला 24 तासामध्ये 48 तासामध्ये तिथं पूर्णपणे रेडी झालेली आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आता ही जी स्लरी बनून आहे तर आपल्याला 24 तास तिथं होऊन गेलेले आहेत। आणि एकंदरीत तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तिथं पूर्णपणे जे बॅक्टेरिया जास्तीत जास्त मल्टिप्लाय झालेले आहेत। आणि एकंदरीत त्यांचा अजून तिथं सेल काउंट आपल्याला तिथं वाढलेलं पाहायला मिळणार आहे। 200 लिटर जी बॅरल असणार आहे शेतकरी मित्रांनो, तर ती आपल्याला एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये तिथं ठेवायची आहे। आणि याला पूर्णपणे जी काही आहे तर ती 24 तासासाठी पूर्ण ही जी बॅरल आहे तर ती आपल्याला एखाद्या झाकण्याच्या सहाय्याने पूर्णपणे झाकून ठेवायची आहे मित्रांनो, ओपन ठेवायची नाही। आणि आपल्याला याला एक 24 तासामधून एकदा पूर्णपणे जे काही हलवून घेणं गरजेचं आहे। अशा प्रकारे ही जी स्लरी तयार झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या कुठल्याही पिकाला आपल्याला एकतर ड्रीपद्वारे प्रति एकरासाठी हे 200 लिटर पाणी सोडू शकता, किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही फवारणी पंपाचा नोझल काढून डायरेक्ट आपल्या कोणत्याही पिकाला तिथं ड्रेंचिंगसुद्धा करू शकता। जबरदस्त फायदा आपल्या खत व्यवस्थापनाच्या बचतीमध्ये झालेला पाहायला मिळणार आहे। आणि पुरेपूर जे काही आपण खत व्यवस्थापन करतो तर ते आपल्या पिकाला तिथं लागू झालेलं पाहायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आणि ही स्लरी तुम्ही तुमच्या पिकामध्ये सोडली का, निश्चित कॉमेंट करून सांगा। धन्यवाद।